ओके गुड आफ्टरनून, देते हो आवाज? यस सर। ओके एकदा तुम्ही पहिल्यांदा आपण आता आतापर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिल्या त्या अगोदर तुम्ही रिपीट करा, नंतर आपण लास्ट पार्ट जो येत राहिलेला तो पार्ट आपण एक्सप्लेन करूयात। पहिल्यांदा मला सांगा आपण कोणत्या कोणत्या गोष्टी ट्रॅफिक इंजिनिअरिंग मध्ये आतापर्यंत पाहिल्या, तेवढ्या पहिल्यांदा रिपीट करा। चला कुणी पण एक एक पॉइंट रिपीट करायचा प्रत्येकाने। स्क्रीन दिसते सर्वांना? सगळ्या गोष्टी तर ओके, विजिबल आहे स्क्रीन, माझा आवाज येतोय सर्वांना? हा, आणि व्हिडिओ पण दिसत असेल, मी दिसत असेल, सगळ्या गोष्टी दिसत असतील। आता मला एक एक गोष्ट जी आहे ती एक्सप्लेन करा। मी दिसत नाही का तुम्हाला? दिसत असेल ना? बोला। चला ट्रॅफिक इंजिनिअरिंग मध्ये आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या, कोणकोणते तीन जे आहेत ते ट्रॅफिक हे आहेत, सिग्नल सायन्स आहेत, कोणकोणते आहेत रेग्युलेटरी, दुसरं इन्फॉर्मेटरी, आणि तिसरा कोणता आहे? तिसरा वॉर्निंग, 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 रेग्युलेटरी आणि इन्फॉर्मेटरी, बरोबर का? रेग्युलेटरीला इन्फॉर्मेटरी म्हटलं जातं, कशाचं काय नाव आहे ते सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे, बरं का? यामध्ये जर बघा इथं आता स्क्रीनवरती बघा एकदा, हे सुद्धा महत्वाचं आहे, कशाला काय नाव आहे। रेग्युलेटरी हॅज ऑल्सो कॉल्ड एज अ मॅग्नेटरी, वॉर्निंग हॅज ऑल्सो कॉल्ड एज अ कॉशनरी, अँड इन्फॉर्मेटरी हॅज ऑल्सो कॉल्ड एज अ गाइडिंग साइन्स। हे लक्षात असू द्या, फक्त आपण रेग्युलेटरी म्हटलो आणि तिथं जर क्वेश्चन उद्या एक्झाम मध्ये मॅग्नेटरी साइन्स इन दॅट स्टॉप सिग्नल ऑर स्टॉप साइन इज कन्क्लुडेड इन दॅट ऑर इन्क्लुडेड इन दॅट असं म्हटलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे। तिथं जर रेग्युलेटरी ऑप्शन नसेल, तिथं जर मॅग्नेटरी असेल तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की रेग्युलेटरी हॅज ऑल्सो कॉल्ड एज अ मॅग्नेटरी, ओके। वॉर्निंग हॅज ऑल्सो कॉल्ड एज अ कॉशनरी, अँड इन्फॉर्मेटरी हॅज ऑल्सो कॉल्ड एज अ गाइडिंग। हे पण लक्षात असू द्या, ठीक आहे, नाहीतर पुन्हा त्यामध्ये प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे तुमचं आन्सर जे आहे ते चुकेल, ठीक आहे। नेक्स्ट आता आपण पार्ट पाहणार आहे आइसलँड किंवा त्याला आयलँड असं म्हणतो, ठीक आहे। ट्रॅफिक आयलँड, ओके, बघा दीज आर रेजड ओव्हर द कन्स्ट्रक्टेड एरिया विद इन द रोडवेज फ्रॉम विच द व्हेइक्युलर ट्रॅफिक इज गाइडेड बाय पेव्हमेंट्स मार्किंग्स ऑर बाय फिजिकल कन्स्ट्रक्शन दीज आयलँड सेगमेंट फास्ट अँड स्लो मुव्हिंग व्हेइकल। आता ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी एक चौक आहे त्या ठिकाणी जर रेग्युलेटरी म्हणजे सॉरी सर्क्युलर टाइप मध्ये असेल, रेक्टॅंग्युलर टाइप मध्ये असेल किंवा तो ट्रायंग्युलर टाइप मध्ये असेल, अशा टाइपचा आयलँड कशासाठी प्रोव्हाइड केलेला जातो तर त्या ठिकाणी एक तर रोड चार पदरी म्हणजे चार बाजूला जात असेल, म्हणजे फोर डायरेक्शनला जात असेल, एक तर तो सात बाजूला जात असेल, तुम्ही सोलापूरला ज्यावेळेस जाल त्यावेळेस एक सात रस्ता म्हणून पॉइंट आहे, त्या सात रस्त्याला काय होतं त्या चौकामधून जे आहे ते मे बी यशवंतराव चव्हाणांचा पुतळा आहे, आणि त्या पुतळ्याच्या त्या चारही बाजूला काय, एक बाजूला जातो संभाजी तलावाकडे, एक बाजूला रोड जातो तो पीडब्ल्यूडी ऑफिसला, एक बाजूला रोड जातो सर्वात मोठं हॉटेल आहे तिकडे, तिसरा रोड चौथा रोड जातो जिकडे सगळ्या डिप्लोमा डिग्रीच्या ट्युशन चालतात, नेक्स्ट रोड जातो तो इकडं छत्रपती रंगभवनला, नेक्स्ट रोड जातो तो जातो रेल्वे लाईन कडे, आणि नेक्स्ट रोड जातो तो जातो कामत हॉटेलकडे, असं सात रोड आहेत, म्हणून तिथलं नाव काय तर सात रस्ता का, तर त्या डिव्हिजनला त्या सर्क्युलर आयलँडच्या ठिकाणी सात ठिकाणी डिवाइड केला जातो। ओके, अशा प्रकारे म्हणजे आयलँड म्हणजे काय, एक तर ते सर्क्युलर असू शकतं, एक तर ते ट्रायंग्युलर असू शकतं, किंवा एक तर ते कसं असू शकतं तर ते रेक्टॅंग्युलर असू शकतं,
तुम्हाला पुढे डायग्राम मध्ये लक्षात येईल कोणते कोणते टाइपचे असतात आणि कशा टाइपचे कुठे प्रोव्हाइड करतो किंवा काय कशासाठी. ठीक आहे, त्यामध्ये मग आपण ग्रीनरी प्रोव्हाइड करू शकतो, मग पुतळे असतील किंवा ग्रीनरी असेल किंवा काही समथिंग एल्स असेल, त्या गोष्टी आपण काय करतो त्याचे ट्राफिक आयलँडच्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत असतो. मग त्यामध्ये पण चॅनलायझिंग वगैरे त्या गोष्टी आहेत, म्हणजे त्या ठिकाणी काय प्रोव्हाइड करतो नेक्स्ट पुढे त्या पण गोष्टी आहेत. त्याचा फायदा काय आणि तोटे काय आहेत आयलँडचे बघा. ट्राफिक आयलँडचे, इट प्रोव्हाइड स्मूथ अँड कंट्रोल फ्लो ऑफ ट्राफिक. इट प्रोव्हाइड स्मूथ अँड कंट्रोल फ्लो ऑफ ट्राफिक. इट रिड्यूसेस द ऍक्सिडेंट अँड पॉइंट ऑफ डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट. युनिफॉर्म स्पीड ऑफ ट्राफिक इज अचीव्ड बाय आयलँड अँड नो नीड ऑफ पोलाइज कंट्रोल. आता बघा, सॉरी पोलीस कंट्रोल बघा. इट प्रोव्हाइड स्मूथ अँड कंट्रोल फ्लो ऑफ ट्राफिक, म्हणजे जर चौकामध्ये आयलँड असेल तर तुम्ही काय करता, एका डायरेक्शन करून आलात तर त्याला पूर्णपणे वेढा घालता आणि दुसऱ्या डायरेक्शनला जाता. जर तिथं आयलँड नसेल तर तुम्ही काय होईल, किंवा बाकीचा आलेला बाईकवाला किंवा तो ट्रॅफिकवाला काय होईल त्या ठिकाणी बघा. समजूयात हा एक आयलँड, ठीक आहे. नेक्स्ट समजूयात पंढरपूर मधला हा शिवाजी चौक. इकडून एक रोड येतोय बरोबर, नेक्स्ट इकडं मंदिराकडे एक रोड जातो, ठीक आहे. नेक्स्ट इकडं आपला या हा जो रोड आहे तो कॉलेज कडे जाणार रोड. नेक्स्ट इथं काहीतरी समथिंग आहे इल्ल्या चौक असेल, ठीक आहे. नेक्स्ट हा एक जो आहे तो इकडं, ठीक आहे. मी जर इकडल्या डायरेक्शन कडून, म्हणजे हे पीटर इंग्लंड वगैरे इकडं आहे बरोबर, या इकडून जर आलो तर मी कसा जातो, मला जर कॉलेजकडे जायचं असेल तर मी इकडून वळसा घालून पूर्णपणे इकडे जातो बरोबर. दिसतंय सर्वांना स्क्रीनवरती? येस सर, येस सर. म्हणजे मी जर ह्या डायरेक्शन कडून, म्हणजे या डायरेक्शन कडून जर मी येत असेल तर मी काय करतोय, पूर्ण त्या रोटरी म्हणजे सर्क्युलर टाइप आयलँडला काय करतोय, म्हणजे इथं शिवाजी महाराजांचा पुतळा असेल आणि या पुतळ्याच्या बाजूने मी पूर्णपणे सर्क्युलर जातोय आणि पुन्हा हा जो आपला कॉलेजचा रोड आहे या डायरेक्शनला मी माझी बाईक घेऊन जातो. नेक्स्ट, जर मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला मंदिराकडे जायचं असेल, म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यायचं असेल, तर मी इकडून आलो तर इथून असं फिरून मी इकडे जाईल बरोबर. नेक्स्ट, जर मी कॉलेजकडून आलो तर मला ह्या रोडला यायचं, तर मी कसं येईल, इकडून इकडे येईल की इकडून येईल, कुठून येईल कोण सांगेल? हे बरोबर आहे का, ही डायरेक्शन जी दाखवली ते? बोला. हे जे डायरेक्शन दाखवली बरोबर आहे का, बरोबर आहे की चूक आहे, कोण सांगेल? लक्षात आले का परत एकदा डायग्राम काढायचे छोटीशी? चूक आहे, चूक आहे. बघा एक सेकंड, पहा एक सर्कल शिवाय चौक समजला तुम्ही बरोबर. हे जे आहे ते कॉलेजचा रोड, इकडे आपण जातो महात्मा फुले चौक असेल काय समथिंग असेल, ओके. हा जो आहे तो विठ्ठल मंदिराचा रोड. नेक्स्ट हा जो आहे तो इकडं मे बी इकडे भोसले चौकावर समथिंग कुठेतरी जात असेल आणि हा जो आहे तो आपला कॉटन किंग और काय समथिंग इकडे स्टँड कडे येण्यासाठी, स्वातंत्र्य चौकाकडे येण्यासाठी, आंबेडकर चौकाकडे येण्यासाठी, ओके. मला सांगा आता मी इकडून कॉलेजकडून आलो तर मी डायरेक्ट इथून इथे येणार का? बरोबर आहे का? बोला, येतोय आवाज माझा? येस सर. येस सर. चुकीचं आहे का बरोबर आहे हे डायरेक्शन दाखवलेलं मी? चूक आहे. मग कसं यायला पाहिजे, मी इकडून यायला पाहिजे का? आपली सिस्टम काय लेफ्ट हँड सिस्टम आहे, म्हणजे मी जर डाव्या बाजूकडून आलो तर मी डाव्या बाजूकडूनच गेलं पाहिजे बरोबर, असंच आहे ना? म्हणजे मी इथून आलो तर इथं येणं बरोबर आहे का? मग चूक आहे, बरोबर आहे ना? बघा ना, जर मी इथं लेफ्ट बाजूने आलो इकडं जे आहे ते मी काय करू शकतो, लेफ्ट बाजूने येऊ शकतो. आपला सिस्टम काय सांगतोय आपल्या कंट्रीमध्ये, तर लेफ्ट साईडने आपल्याला प्रत्येक वेळी गेलं पाहिजे
म्हणजे ज्यावेळेस आपण कोणत्याही ठिकाणी चालत जात असू और बाईकने जात असू तर आपण काय केलं पाहिजे, लेफ्ट जी आहे ती डायरेक्शन चूज केली पाहिजे. त्यामुळे आपण प्रत्येक वेळी ज्या पण प्लेसला जातोय त्यावेळेस आपण काय करणार आहे, लेफ्ट टर्न घेऊनच लेफ्ट कडे काय असेल त्या ठिकाणावरून आपण पास होतो. ठीक आहे. आता यामध्ये ऍडव्हान्टेजेस काय ट्राफिक आयलँडचे बघा. इट प्रोव्हाइड स्मूथ अँड कंट्रोल फ्लो ऑफ ट्राफिक. इट रिड्युसेस द ऍक्सिडेंट अँड पॉइंट ऑफ डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट. युनिफॉर्म स्पीड ऑफ ट्राफिक म्हणजे ज्यावेळेस आपण त्या ट्राफिक आयलँड मधून जात असतो किंवा काय असतो त्यावेळेस स्पीड जो आहे तो आपला कॉन्स्टंट असतो, म्हणजे स्पीड जो आहे तो कमी असतो, स्लो असतो. त्यामुळे फायदा म्हणजे ऍक्सिडेंट जे आहे ते कमी होतात आणि सर्वांना जे आहे ते व्यवस्थित तो रोड जो आहे तो क्रॉस करता येतो. आणि नो नीड ऑफ पोलीस कंट्रोल म्हणजे तिथं पोलीस असण्याची काही गरज नाही, पोलीस नसेल तरी चालेल आपण बरोबर आयलँडच्या तिथून जातो. नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस काय आहेत ट्राफिक आयलँडचे बघा. इट रिक्वायर्स लार्ज एरिया. फर्स्ट काय, इट रिक्वायर्स लार्ज एरिया. सेकंड काय, इन्क्रीजेस लिटल ट्राफिक डिस्टन्स. अँड थर्ड, बिकम्स इनकन्व्हिनियंट फेअर प्लेस्ड नियर इच ऑदर. जर जास्त रोड असतील, जर जास्त रोड असतील आणि जर दोन आयलँड जवळ जवळ असतील तर हा आयलँड सिस्टम जो आहे तो इनकन्व्हिनियंट आहे. आणखीन काय, तर इन्क्रीजेस लिटल ट्राफिक डिस्टन्स म्हणजे वळसा घालून तुम्हाला जावं लागतं, म्हणजे वळून एका दुसऱ्या डायरेक्शनवरून तिसऱ्या डायरेक्शनला जावं लागतं म्हणजे थोडासा डिस्टन्स वाढतो. म्हणून इन्क्रीजेस लिटल ट्राफिक डिस्टन्स अँड इट रिक्वायर्स लार्ज एरिया. म्हणजे जर ट्राफिक आयलँड बांधायचं असेल, एखादा पुतळा, एखादं तिथलं डायरेक्शन जर तुम्हाला, आता छत्रपती रंगभवन जे की कुठं आहे, आपल्या सोलापूरला आहे, तिथं जर पाहिलं तुम्ही तर स्मार्ट सिटी, सोलापूरच्या स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट छोटासा तिथं एरिया जो आहे तो काय केलेला आहे, वाढवलेला आहे रोड मध्ये मधल्या बाजूला. त्या ठिकाणी काय केलेलं आहे, थोडस ग्रीनरी डेव्हलप केलेलं आहे, थोडस बसण्यासाठी त्याच आयलँडच्या तिथं प्रोव्हाइड केलेलं आहे ज्यांना पेडिस्ट्रियन ट्राफिक असेल त्यांच्यासाठी. आणि त्याच ठिकाणी काय केलेलं आहे, सोलार पॅनल जे आहेत छोटे छोटे बसवलेले आहेत लाईट साठी. ठीक आहे. अशा गोष्टीच्या म्हणजे त्या ठिकाणी लोकेशन जे आहे ते छान केलेलं आहे स्मार्ट सिटीच्या अंडर सोलापूरला. ओके, त्या रंगभवनच्या त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर पाहू शकता. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, तर लार्ज एरिया रिक्वायर्ड असतो अशा ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला एखादा ट्राफिक आयलँड जर कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर. ठीक आहे. हे जे आहे ते ठीक आहे. शोएब सुतार. शोएब नेक्स्ट. टाइप्स ऑफ ट्राफिक आयलँड. टाइप्स ऑफ ट्राफिक आयलँड त्यामध्ये टाइप्स बघा. फर्स्ट रोटरी आयलँड, त्यालाच आपण सेंट्रल आयलँड असं म्हणतो, म्हणजे सर्क्युलर टाइप, मधला एरिया जो असतो तो सर्क्युलर असतो. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, चॅनलायझिंग आयलँड और रिफ्यूज आयलँड, त्याच्यामध्ये सर्क्युलर नसतो, तो कसा आहे तो पुढे डायग्राम मध्ये दिसेल. थर्ड, डायव्हर्जनल और डिव्हिजनल आयलँड. अँड फोर्थ, पेडिस्ट्रियन आयलँड, त्याच्या डायग्राम पण तुम्हाला दिसतील. आता बघा, रोटरी और सेंट्रल आयलँड त्यामध्ये बघा. फर्स्ट सर्क्युलर, सेकंड स्क्वेअरिश विथ राऊंडेड एजेस, थर्ड इलिप्टिकल अँड फोर्थ रेक्टेंग्युलर. तुम्हाला मी म्हटलं होतं, ज्यावेळेस तुम्ही एखादा टनेल बांधत असाल, बोगदा कन्स्ट्रक्ट करत असाल किंवा तुम्ही एखादा कॅनल कन्स्ट्रक्ट करत असाल, मे बी थर्ड इयरला सांगितलं असेल, तुम्हाला सांगतो, जर एखादा कॅनल आपण कन्स्ट्रक्ट करत असू किंवा एखादा आपण काय कन्स्ट्रक्ट करत असू, एखादा बोगदा म्हणजे त्याला आपण टनेल असं म्हणतो, तर त्यासाठी काय महत्वाचं असतं, तर शेप महत्वाचा असतो. शेप का महत्वाचा आहे, तर त्या शेप मधून कमी ह्याच्यामध्ये जास्त पाणी कसं जाऊ शकेल कॅनल मध्ये हे पाहिलं जातं. त्यासाठी आपण ट्रॅपोझाइडल टाइप ऑफ कॅनल्स चॅनल प्रोव्हाइड केलेले असतात, त्याला आपण मराठीमध्ये कालवा असतो. बरोबर, मी सांगितलं तुम्हाला, उजनी धरण आहे, उजनी धरणाला दोन कालवे आहेत, एक आहे डावा कालवा, दुसरा आहे उजवा कालवा. एक कालवा जातो अकलूज वगैरे या प्लेसेसला आणि दुसरा कालवा म्हणजे त्या नीरा नदीच्या तिथे, त्या ठिकाणी तुम्हाला त्या नीरा नदीच्या वरती जिथं अकलूजला तो डावावर उजवा समथिंग कोणता तरी कालवा जातो ना, त्या कालव्याचं तुम्हाला त्या ठिकाणी अक्वाडेक्ट आणि सुपर अक्वाडेक्ट ही पोझिशन पाहायला मिळेल. हे काय असं, अक्वाडेक्ट म्हणजे काय, सुपर अक्वाडेक्ट म्हणजे काय, सुपर पॅसेज म्हणजे काय, लेवल क्रॉसिंग म्हणजे काय, ह्या गोष्टी मे बी तुम्हाला पुढे कुठेतरी नेक्स्ट इयरला और नेक्स्ट सेमिस्टरला पाहायला मिळते. अक्वाडेक्ट म्हणजे काय, तर एक कॅनल जातोय, आपण पाणी घेऊन जातोय आणि एक नदी जाते, नदी आहे आणि कॅनल पण आहे,
मग आता नदीमधून कॅनल कसा पास करणार आपण, तर त्यावेळेस आपण काय करतो, तर त्या ठिकाणी आपण एखादा छोटासा ब्रिज वगैरे कन्स्ट्रक्ट करतो आणि त्या ब्रिज वरून आपण काय करतो, कॅनल जो आहे तो घेऊन जातो. त्याला आपण काय म्हणतो, ऍक्वाडक्ट, किंवा त्याला सुपर ऍक्वाडक्ट असंही म्हणतो. म्हणजे लेवल क्रॉसिंग झाल्यानंतर नदीची आणि कॅनलची, त्या ठिकाणी आपण काय करतो, कॅनलला वरती उचलतो ऍज कम्पेअर टू नदीपेक्षा. म्हणजे नदीच्या लेवल पेक्षा नदीचं पाणी, म्हणजे विचार केला जातो 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी या ठिकाणी फ्लड किती आला होता, जास्तीत जास्त हाईट किती होती पाण्याची, मग त्या पाण्यानुसार तो जो आहे तो तिथला चॅनल किंवा कॅनल जो आहे तो सुपर ऍक्वाडक्ट आपण काय करतो, कन्स्ट्रक्ट करतो. म्हणजे त्याला त्या ठिकाणी आपण एक छोटासा ब्रिज कन्स्ट्रक्ट करतो आणि त्यावरती कॅनल कन्स्ट्रक्ट करून ते पाणी जे आहे ते त्या ठिकाणी विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी घेऊन जातो. ग्रॅव्हिटी महत्वाचा वर्ड आहे, कारण कॅनल मधून जे पाणी पास होत असतं, मग उजनी धरणातून जे पाणी पास होते ते विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी जाते कॅनल्सला, बरोबर. कारण प्रत्येक वेळी आपण प्रत्येक ठिकाणी काय करू शकत नाही, तर प्रत्येक वेळी मोटर्स वगैरे हे करून प्रत्येक ठिकाणी उपसा करून दुसरीकडे हे करू शकत नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी जे आहे ते ग्रॅव्हिटी सिस्टम जे आहे ते प्रोव्हाइड केले. नेक्स्ट, मग बोगदा असेल किंवा कॅनल असेल, त्याचा शेप जे असतात, एक हॉर्स टाईप असेल, एक टाईप असेल, कसे असतात, रेक्टॅंग्युलर असेल, सर्क्युलर असेल, अशा टाईप मध्ये त्यामध्ये कोणता बेस्ट आहे त्यानुसार आपण काय करतो, कॅनल असेल किंवा बोगदा असेल कन्स्ट्रक्ट करतो. एकतर कॅनल आपण ट्रॅपेझॉइडल टाइप शेप जास्त करून कन्स्ट्रक्ट करतो, त्यामध्ये जास्त पाणी जे आहे ते व्यवस्थित कमी ह्याच्यामध्ये जाऊ शकतं. आणि बोगद्यामध्ये कॅनल टनेल मध्ये आपण अशा टाईप, ठीक आहे, असा पाय असतो त्याचा, खालचा फूट जो असतो तो असा असतो. म्हणून अशा टाईपचे आपण टनेल जे आहे ते थोडस इथं राऊंडेड असतो, वरी पण राऊंडेड असतो, कॉर्नर राऊंड, आणि खाली जो असतो तो फ्लॅट असतो. मग टनेल्स मध्ये काय प्रोव्हिजन करायचे, काय तुम्ही ज्यावेळेस पुढे चालते वेळेस तुमच्या लक्षात येईल काय काय प्रोव्हिजन असतात टनेल्स मध्ये. नेक्स्ट, रोटरी ट्राफिक आयलँड. बघा, दीज आर कन्स्ट्रक्टेड इन द सेंटर ऑफ अ इंटरसेक्शन टू गाईड द मुवमेंट ऑफ अ ट्रॅफिक इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन. दे आर लोकेटेड ऍट द सेंटर ऑफ अ रोड इंटरसेक्शन टू मिनिमाइज द पॉइंट्स ऑफ डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट अँड टू प्रोव्हाइड अँड ऑर्डरली अँड ऑर्गनाइज्ड ट्रॅफिक फ्लो. इट इज अ सुटेबल ओनली व्हेन सफिशियंट स्पेस ऑन द रोड इंटरसेक्शन इज अवेलेबल. शेप ऑफ आयलँड डिपेंड्स अपॉन टाइप ऑफ रोड इंटरसेक्शन. बघा काय म्हटलेलं आहे, ज्यावेळेस आपण रोटरी आयलँड प्रोव्हाइड करतोय त्यावेळेस तुमची डायरेक्शन ऑफ अ ट्रॅफिक ऑर मुवमेंट ऑफ अ ट्रॅफिक कशी असेल, क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज माहितीये, मे बी तुम्ही मॉस सॉम मध्ये शिकलेत, बरोबर. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जसं फिरतं ती डायरेक्शन म्हणजे क्लॉकवाईज. घड्याळ कसं फिरतं, तर घड्याळ जे आहे ते असं ह्या डायरेक्शनने फिरतो, बरोबर, असं जे आहे ते फिरतो, त्याला आपण क्लॉकवाईज म्हणतो. आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, त्याच्या उलट, घड्याळ्याच्या उलट. आवाज येतोय ना सर्वांना? येस सर, येस सर. मध्ये एसएफडी बीएमडी शिकलात, शिकलात की नाही? थोडस अवे फ्रॉम द सब्जेक्ट पण आपण जातो कोणत्या तरी दुसऱ्या सब्जेक्ट मध्ये, परंतु ते तुमची रिव्हिजन असते, तुमचा एक मागोवा आहे, म्हणजे तुमचं लक्षात येतं की मला पण काय चालू आहे काय नाही. एसएफडी बीएमडी झाले, येस ऑर नो? धनराज भाकरे आहे का नाही एसएफडी बीएमडी पार्ट मॉस मध्ये सॉम मध्ये? राजनंदिनी नाही झालं, नाही झालं म्हणजे नाही एक पार्ट चॅप्टर नाही का हा? नाही. शेअर फोर्स डायग्राम, बेंडिंग मुवमेंट डायग्राम आहे तर नेक्स्ट चॅप्टर आहे, ते अजून स्टार्ट नाही केलं. ओके, ठीक, बोललं तर समजेल ना तुम्ही काय करताय, काय चालू आहे, आहेत का सर्वजण प्रेझेंट जागे?
बोर होत असेल तर आता लक्ष द्या, थोडस तुम्हाला ते एसएफडी बीएमडी सांगतो बसल्या बसल्या, म्हणजे थोडासा आणखीन इंटरेस्ट तुम्हाला येईल. बघा तुम्ही बेबी फर्स्ट इयरला अप्लाइड मेकॅनिक्स नावाचा सब्जेक्ट शिकला बरोबर, शिकलाय अप्लाइड मेकॅनिक्स फर्स्ट इयर वरून आलेले? यस सर. यस. आणि त्यामध्ये हे असं काहीतरी असतं, त्याला काय म्हणतात कोण सांगेल? स्क्रीनवर दिसतंय, स्क्रीनवर दिसतंय का? स्क्रीनवरती बघा, स्क्रीनवरती दोन पॉइंट लोड दिलेले आहेत कॉर्नरला, त्याला आपण पॉइंट लोड सॉरी काय म्हणतो सपोर्ट म्हणतो, पॉइंट लोड नाही सॉरी. पॉइंट लोड कुठे असतो? ज्यावेळेस आपण वरती त्या बीम वरती ऍक्ट करतो. आपण आता सिव्हिल इंजिनियर आहात, सिव्हिल इंजिनियर आहेत म्हणजे तुम्हाला बीम, कॉलम, पॉइंट लोड, रिएक्शन आता तुम्हाला आलं पाहिजे. हे जे आहे, हे जे काढलेलं आहे, हे जे आहे ते यूडीएल, त्याला आपण म्हणतो यूडीएलचा लॉंग फॉर्म असतो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आणि हा जो आहे तो याला आपण म्हणतो पॉइंट लोड, पीएल पॉइंट लोड और कॉन्सन्ट्रेटेड लोड. आणि हे जे कॉर्नरचे असतात याला आपण म्हणतो सपोर्ट. हा आहे समजूयात ए सपोर्ट, आणि हा आहे समजूयात बी सपोर्ट. ठीक आहे, ए बी, लेफ्टचा ए आहे तुमच्या आणि राईटचा बी आहे. ठीक आहे, नेक्स्ट हा जो आहे तो यूडीएल आहे. मग युडीएलची काहीतरी व्हॅल्यू दिलेली असते 10 kN/m. पॉइंट लोडची काहीतरी व्हॅल्यू फक्त किलोमीटर मध्ये समजूयात 20 kN काहीतरी समथिंग बरोबर. ठीक आहे, मग आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही शेअर फोर्स डायग्राम, त्याला शॉर्ट फॉर्म आहे एसएफडी, आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम त्याचा शॉर्ट फॉर्म आहे बीएमडी. ओके, एसएफडी आणि बीएमडी काढत असताना आपण काय करत असतो? तुम्ही हे मे बी शिकलेला आहात कशामध्ये फर्स्ट इयरला, जे डायरेक्ट सेकंड इयर आहेत आठ दहा स्टुडंट आहेत त्यांना मे बी थोडस माहिती नसेल, तर तुम्ही लक्ष द्या ही जी डायग्राम काढली ही आहे सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड का म्हणतात? कारण याच्या दोन्ही बाजूला जे आहेत ते दोन सपोर्ट आहेत, आणि मध्ये किंवा कुठे काहीही सपोर्ट नाही, म्हणून ह्या बीमला आपण म्हणतो सिम्पली सपोर्टेड बीम. हा जो हॉरिझेंटल पोर्शन असतो त्याला आपण बीम असं म्हणतो, कारण आपल्या बिल्डिंगमध्ये जो हॉरिझेंटल पोर्शन आहे त्याला आपण बीम म्हणतो, आणि व्हर्टिकल पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो तर कॉलम म्हणतो बरोबर. मग आता हा जो हॉरिझेंटल आहे तो बीम, याला काय झालं ह्या डायग्रामचं नाव सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे, मग कंटिन्युअस बीम कशी असते? तर कंटिन्युअस बीम ठीक ओके येत असेल लक्षात, एक दोन तीन चार असे चार सपोर्ट आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये स्पॅन किती झाले? हाय एक्सपॅन, हाय एक्सपॅन आणि हाय एक्सपॅन, असे तीन स्पॅन झाले. जर एक स्पॅन पेक्षा जास्त स्पॅन असतील तर त्याला आपण म्हणतो त्या डायग्रामला कंटिन्युअस कंटिन्युअस बीम बरोबर. बरोबर आहे का फर्स्ट इयर वरून आलेले स्टुडंट? येस ऑर नो? येस सर. येस सर. ओके, नेक्स्ट नेक्स्ट असतो कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम का म्हणतात? कारण याचा एक सपोर्ट जो असतो तो असतो फिक्स, आणि दुसरा सपोर्ट जो असतो तो असतो आधांतरी. जरी समजा मी इथं सपोर्ट दिला तरी याचा हा एंड जो आहे तो आधांतरी आहे, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो कॅन्टिलिव्हर बीम. म्हणजे कॅन्टिलिव्हर बीम म्हणजे काय? तुम्हाला जर बिल्डिंग मधलं उदाहरण सांगायचं म्हणलं, आपण ह्या गोष्टी ज्या शिकतो, सर्व गोष्टी शिकत असताना इथं शिकलेल्या गोष्टी कशामध्ये आपल्याला प्रॅक्टिकली हे करायचं असतं. आता मी प्रत्येक गोष्ट जी आहे ती प्रॅक्टिकली सांगत असतो, मला थेरोटिकल जास्त सांगून त्यामध्ये फायदा वाटत नाही तुमचा, म्हणून मी प्रत्येक गोष्टीला एक प्रॅक्टिकल उदाहरण देत असतो, कारण तुम्हाला प्रॅक्टिकली जास्त कळलं पाहिजे. थेरोटिकली काय, मी पण मार्क मिळू शकतो, तुम्ही पण मिळू शकता. म्हणजे जर तुम्ही रीड केलं, रट्टा मारला, सारखं मगअप केलं तर त्या गोष्टी पाठवतात. मी 100 पैकी 100 पण पाडेल हायवेला, परंतु हायवे जर प्रॅक्टिकली नाही समजला, हायवे जर कसा करायचा हे जर नाही समजलं, तर उद्या गेल्यानंतर तुम्हाला रोडमध्ये कुठं बाहेर गेल्यानंतर बिल्डिंगमध्ये तर ते तुम्हाला काहीच येणार नाही ना. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हा जर विषय समजणार, मॉस हा जर विषय समजणार, तर तुम्ही त्यावरती येणारा लोड कसे काढाल? पुढे उद्या झाल्यानंतर मग तुम्ही बांधलेल्या बिल्डिंग पडतील ना, म्हणून तुम्हाला प्रॅक्टिकली जास्त शिकून घेणं महत्वाचं आहे, ना की थेरोटिकली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे प्रॅक्टिकल व्हिजननं पाहिलं पाहिजे. आता इथं कॅन्टिलिव्हर म्हणजे कॅन्टिलिव्हरचं उदाहरण काय? तर बिल्डिंगमध्ये जी असते बाल्कनी,
पोर्च हा जो असतो तो असतो कॅन्टिलिव्हर पोर्शन. का कॅन्टिलिव्हर? कारण बघा ना, पोर्च असा आहे आपला बिल्डिंगचा. ओके, ही आपली जी आहे ते पॅरापेट वॉल आहे, समजूया टेरेसची पॅरापेट वॉल. पॅरापेट वॉल म्हणजे समजतं तुम्हाला? समजतंय का? येस ऑर नो, प्लीज टेल मी समथिंग. हे काहीतरी आपण घर आहे समजूया, आणि हा जो आहे तो माझा कॅन्टिलिव्हर पोर्शन. दिसतंय सर्वांना मी जी डायग्राम काढतोय? मग मला सांगा पॅरापेट वॉल म्हणजे काय? ही जी वॉल आहे ती पॅरापेट वॉल आहे. कोण सांगेल? जी तुमच्या टेरेस वरती बिल्डिंग वरती जी तुमच्या बिल्डिंग वरती टेरेस वरती जी ऑल प्रोव्हाइड केलेली असते. कशासाठी? तर तुम्ही पडू नये, म्हणजे टेरेस वरती गेल्यानंतर तुम्ही खालती पाहत असताना ज्या वॉल वरती हात ठेवून उभा राहता त्याला आपण पॅरापेट वॉल असं म्हणतो. त्याची हाईट किती असते? एकतर 0.9 मीटर और 1 मीटर और 1.2 मीटर. ठीक आहे, लक्षात येते? म्हणजे 3 ते 3.5 फूट हाईट असते. म्हणजे तुम्ही त्यावरती हात ठेवून उभा राहू शकता, बाहेरच्या एरियाचं म्हणजे जे आहे ते बघू शकता, म्हणजे ती पॅरापेट वॉल असते. ठीक आहे, मग ही कशासाठी प्रोव्हाइड केली हे लक्षात आलं. हा जो आहे तो एरिया म्हणजे कॅन्टिलिव्हर पोर्शन. म्हणजे इकडे बघा ना, ही बिल्डिंग इथं फिक्स आहे, परंतु इकडे जे आहे ते कॅन्टिलिव्हर आहे, कारण इकडला एरिया जो आहे तो आधांतरी. मग ह्या आधांतरी पोर्शनला आपण काय केलेले असतात? बीम्स जे आहे ते फक्त खालून प्रोव्हाइड केलेले असतात, ना की इथं कॉलम आहे. कॉलम देत नाही. कॅन्टिलिव्हर पोर्शनला कसं असतं? फक्त बीम्स जे असतात ते आलेले असतात. तुम्ही कॉलेजमध्ये असेल, तुमचं स्वतःचं घर असेल किंवा काही समथिंग पाहिलेलं असेल, कॅन्टिलिव्हर पोर्शन म्हणजे काय आलं लक्षात तुमच्या? म्हणजे ही जी आहे ती कॅन्टिलिव्हर पोर्शनची डायग्राम. ओके, गॉट इट? येते लक्षात? यस सर, यस सर. आता आपण एसडब्ल्यू बीएमडी थोडासा पार्ट पाहूयात आणि मग आपल्या विषयाकडे जाऊ. ओके, ए पॉइंट लक्षात आला तुमच्या, बी पॉइंट लक्षात आला. युडीएल म्हणजे काय? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. हे जे मध्ये दिसतं असं जास्त शेपमध्ये आणि इव्हन शेपमध्ये त्याला युडीएल म्हणतात. हा पॉइंट लोड, हे पण लक्षात आलं, डायग्राम कळला तो. नेक्स्ट, ए पॉइंट समजला, बी पॉइंट समजला. आता क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. पहिल्यांदा अशा गणितामध्ये तुम्हाला काय काढावं लागतं? पॉइंट ए ला किंवा पॉइंट बी ला आपण क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज जायचं असतं. क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज म्हणजे क्लॉकवाईज म्हणजे काय? हा लोड आहे आणि हा लोड आहे. हा जो आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे आणि हा जो लोड आहे तो पॉइंट लोड आहे. हा ए पॉइंटला जात असताना, हा ए पॉइंट, ए पॉइंटला जात असताना हा कसा जाईल? इकडे हा क्लॉकवाईज जाईल. बरोबर आहे? गॉट इट? येस ऑर नो? येस. हा, आणि पुन्हा हा पण जो लोड आहे पॉइंटला, पॉइंट लोड, तो पण ए कडे जात असताना कसा जाईल? तर हा पण क्लॉकवाईज आहे. म्हणजे घड्याळ जसं फिरते त्या डायरेक्शन नुसार हे लोड जे आहे ते ए ला मिळणार. बरोबर? त्यावेळेस मग तुम्ही काय करत असता? समेशन ऑफ ए, समेशन ऑफ ए इज इक्वल टू झिरो. हे कुठून आलं? समेशन ऑफ ए इज इक्वल टू झिरो. तर तुम्ही काढत असता हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि इन्क्लाइन डायरेक्शन मुव्हमेंट. तुम्ही ज्यावेळेस फर्स्ट इयरला अप्लाइड मेकॅनिक्स शिकलात त्यामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे समेशन ऑफ एफ इज इक्वल टू झिरो, समेशन ऑफ फी इज इक्वल टू झिरो अँड समेशन ऑफ एम इज इक्वल टू काय? तर क्लॉकवाईज प्लस अँटी क्लॉकवाईज मायनस. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे फिरणारे प्लस असतील, कारण घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे जी गोष्ट फिरते त्याला आपण पॉझिटिव्ह पकडतो आणि घड्याळ्याच्या उलट जी गोष्ट पळते तिला आपण निगेटिव्ह पकडतो, म्हणजे मायनस पकडतो, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, मग आता यामध्ये कसं असतं? शिअर फोर्स डायग्राम एसएफडी काढायचं. तर त्यासाठी पहिल्यांदा मुवमेंट ऍट ए घ्यायचं, सगळ्या गोष्टी प्लस मायनस करायचा. आता हे युडीएल कसं डिस्ट्रीब्युट करायचं समजूयात. हे युडीएल आहे 10 किलोन्यूटन पर मीटर. आता मला तुम्हीच सांगायचं, मग मी सांगेल जे फर्स्ट इयर थ्रू आलेले आहे. किलोन्यूटन पर मीटर, ठीक आहे. किलोन्यूटन फक्त पॉइंट लोड किलोन्यूटन मध्ये असतं आणि हे काहीतरी डायरेक्शन वरती गेलेलं आहे ना. हे काहीतरी समजूयात, इथं 2 मीटर आहे ह्याच, ही जी लेंथ आहे ना ही 2 मीटर. तर मला सांगा ह्या 10 किलोन्यूटन पर मीटरचा पॉइंट लोड किती तयार होईल? कोण सांगू शकेल? राजनंदिनी, ऐश्वर्या, साहिल? 10 into 2. गुड 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 गुड. 10 into 2
दहा गुणुले दोन हे दोन कुठून आलं तर हा जो आहे पॉइंट लोड म्हणजे सॉरी हा हे जे यूडीएल आहे हे पसरलंय कुठपर्यंत ह्या दोन मीटरच्या लेंथ मध्ये दोन मीटरच्या स्पॅन मध्ये म्हणजे 10 × 2 करावं लागेल त्यावेळेस मला ह्याचा ह्या यूडीएलचा सेंटर पॉइंट और पॉइंट लोड तयार होईल मग तो कुठं तयार होईल तर तो कुठं होईल राजनंदिनी सेंटर सेंटरला या 2 मीटरच्या सेंटरला याचा पॉइंट लोड तयार होईल तो किती होईल तर 10 × 2 म्हणजे 20 kN पॉइंट लोड कुठं तयार होईल तर त्या यूडीएलच्या सेंटरला तयार होईल ठीक आहे गॉट इट नेक्स्ट आपण पुढे जाऊयात हे गोष्ट लक्षात आली सर्वांच्या येस वाय येस वाय डायरेक्ट सेकंड इयरचे स्टुडंट आले लक्षात येस वाय स्टुडंट येस ओके ठीक आता आपण काढूयात एसएफडी डायग्राम कशी काढायची एसएफडी हॅज ऑल्सो कॉल्ड एज अ म्हणजे लॉंग फॉर्म काय शिअर फोर्स डायग्राम आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामला एसएफडी आणि बीएमडी वरचा एक क्वेश्चन येतो म्हणजे येतो 100% येतो कोणतीही एक्झाम असू द्या काय येतो कारण एसएफडी बीएमडी वरतीच बिल्डिंगचं लोड डिस्ट्रीब्युशन जे आहे ते डिपेंड असतं मग ते तुम्ही डीएसएस पुढे शिकाल याचा पार्ट पुढचा त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल सॉम सॉम म्हणजेच मॉस मॉस म्हणजेच मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर सॉम म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हे दोघं जे आहे ते एकच सेमच सब्जेक्ट आहे ठीक आहे आता हा ए पॉइंट ए पॉइंटला काहीतरी रिएक्शन आली समजूयात आर ए काहीतरी आलं 50 kN आणि आर बी आलं समजूयात 35 × 10 काही संपेल हे कसे काढायचं काय ते तुम्हाला सर शिकवतील नेक्स्ट आता यामध्ये काय करायचं तुम्हाला सांगतो एसएफडी काढत असताना तुम्हाला फक्त एक प्लस जसं तुम्ही सर्वे शिकताना त्या सर्वेमध्ये अँगल ऑफ इलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन असं काहीतरी शिकता तर त्या सर्वेमध्ये शिकत असताना तुम्ही अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय शिकलात तर वरी ग्राउंडच्या वरची बाजू म्हणजे बघा डायरेक्शन मी असं करतोय बघा अॅक्वोमेट्रीमध्ये वगैरे शिकला असा ही जे अँगल आहे त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो का तर हा अँगल ऑफ इलिव्हेशन आहे वरती जाणारा अँगल आणि जर हाच अँगल खाली जात असेल तर त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ डिप्रेशन म्हणून त्याला आपण लिहिताना निगेटिव्ह लिहितो व्हॉट इट बरोबर आहे मी बोलतोय ते येस सर येस सर ओके आता आपण यामध्ये आता ज्यावेळेस आपण एसएफडी आणि बीएमडी काढत असतो त्यावेळेस वरती जाणारा प्लस बघा मी काय बोलतोय ते अतिशय इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टी आता जे त्याची टेक्निक असते शिकवण्याची माझी टेक्निक वेगळी मी जसं शिकवतो त्याप्रमाणे जर लक्षात ठेवायचं असेल तरी पण सोपं जाईल तुम्हाला मी काय करतो अशा वेळेस एसएफडी बीएमडी करत असताना फक्त कॅल्सी वरती करतो डायरेक्ट कॅल्सी वरती व्हॅल्यू घेतो आणि डायरेक्ट कॅल्सीवर प्लस मायनस लिहितो त्यामुळे माझं जे आहे ते आन्सर बरोबर आहे ज्या ती प्रत्येक शिक्षकाची ही वेगळी टेक्निक आहे आता मी काय म्हणतो यामध्ये एसएफडी काढत असताना बघा वरती जाणारे प्लस मी काय म्हणतोय बघा जे लोड वरती जातात म्हणजे वरच्या डायरेक्शनला जातात आता यामध्ये फक्त कोणते जात आहेत बघा हा आर ए आणि आर बी जातोय बरोबर का दिसतोय ना आर ए आणि आर बी फक्त वरती जातोय आणि हा यूडीएल आणि हा पॉइंट लोड खालती जातोय बरोबर मग मी काय म्हणतो यामध्ये व्हर्टिकल वरती जाणारे प्लस खालती जाणारे मायनस कशामध्ये म्हणतोय मी एसएफडी काढताना म्हणतोय ठीक आहे लक्षात येते एसएफडी काढताना मी काय म्हणतोय वरती जाणारे प्लस खाली जाणारे मायनस बघा लक्षात येते लक्ष द्या येस सर आता जर आर ए माझा 50 असेल समथिंग आता मी ऍक्च्युली हे व्हॅल्यू काढलेलं नाहीये हे जर व्हॅल्यू काढल्या कशा काढणार समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0 समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0 का तर एफ एक्स इथं हॉरिझेंटल फोर्स नाहीये 0 ची एफ वाय काहीतरी काय कारण हा जो पॉइंट लोड आहे हे खाली जाणार आहे म्हणजे हे व्हर्टिकल खाली आणि वरती जाणारे लोड आहे त्यामुळे इथं काहीतरी व्हॅल्यू आहे म्हणजे तिथं काहीतरी तुम्हाला व्हॅल्यू आहे आणि समेशन ऑफ यम इज इक्वल टू क्लॉकवाईज प्लस अँटी क्लॉकवाईज मायनस ए पॉइंटला यायचं त्याचं काहीतरी उत्तर आहे म्हणजे तिथं तुम्हाला आर ए ची व्हॅल्यू मिळेल आर बी ची व्हॅल्यू मिळेल आर ए वरती जातोय समजूयात तो प्लस घेतला म्हणून मी वरती जातोय म्हणून ह्याला प्लस घेतोय ठीक आहे आता एसएफडी काढत असताना ज्यावेळेस पॉइंट लोड असतो त्यावेळेस एसएफडी फक्त स्ट्रेट लाईन काढायची ओके व्हॉट इट ज्यावेळेस फक्त पॉइंट लोड असतो
त्यावेळेस फक्त काय काढायचं एसएफडी मध्ये स्ट्रेट लाईन काढायची आणि ज्यावेळेस युडीएल असतं एसएफटी मध्येच युडीएल असतं त्यावेळेस त्या ठिकाणी डायगोनल लाईन काढायची डायगोनल लाईन. आता बघा पुढे आल्यानंतर सांगेल बघा समथिंग काहीतरी 50 आहे तर इथं मी 50 किलोन्यूटन लिहिल. ओके नेक्स्ट पुढे काहीच लोड नाहीये बघा हा एरिया टू हा एरिया काही लोड आहे का ह्या स्पॅन मध्ये आहे का नाही लक्ष देत आहे सर्वजण प्लीज व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट शिकवते तुम्हाला. या एरियामध्ये लोड आहे का नाही मग त्या ठिकाणी काय करायचं स्ट्रेट जायचं स्ट्रेट चालत जायचं कुणाचंच काही बघायचं नाही फक्त स्ट्रेट चालत जायचं शांतपणे स्ट्रेट चालत जायचं. ओके नेक्स्ट इथं आलो इथं आहे युडीएलचा पॉईंट आणि तो कुठं संपतोय इथं संपतोय हा काहीतरी 2 मीटरचा स्पॅन. मग ह्या युडीएलच्या स्पॅन मध्ये मला जाणवलं की 10 × 2 म्हणजे 20 किलोन्यूटनचा लोड हा सेंटरला ऍक्ट होतोय म्हणजे मला काय करावं लागेल हा डायरेक्शन काय आहे निगेटिव्ह आहे ना बरोबर ना कारण खाली जाते ना आपलं युडीएल जे आहे ते खालच्या डायरेक्शनला जाते बरोबर आहे म्हणजे मला काय करावं लागेल युडीएल आल्यानंतर मी काय सांगितलं डायगोनल लाईन आणि निगेटिव्ह म्हणजे खालच्या डायरेक्शनला जायचं म्हणून युडीएल आलं की त्या ठिकाणावरून आपल्याला त्या 2 मीटरच्या स्पॅन मध्ये कुठंतरी खाली जावं लागेल कुठंतरी खाली जावं लागेल. समजूयात ही डायरेक्ट लाईन इथं गेली कुठे गेली तर डायरेक्ट तुमच्या वरच्या प्लस मधून हा वरचा सेक्शन प्लस खालचा सेक्शन निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये आहे काहीतरी उत्तर निगेटिव्ह ठीक आहे. नेक्स्ट पुढे एक सेकंड ना थोडस डायग्राम व्यवस्थित इथं कुठेतरी आले समजा ठीक आहे तिरपी लाईन आहे समजून घ्या थोडस थोडस माझं खराब आहे ड्रॉइंग. नेक्स्ट पुढे हा पॉइंट लोड कसा आहे हा डाऊन आहे बरोबर ना स्ट्रेट आहे परंतु हा पॉइंट लोड आहे म्हणजे इथं काय करावं लागेल ज्यावेळेस ही लाईन आपली इथे येईल त्यावेळेस ही लाईन फक्त आपल्याला स्ट्रेट खाली न्यावी लागेल बरोबर आहे लक्षात येते का हा पॉइंट लोड कसा आहे स्ट्रेट आहे म्हणजे त्या ठिकाणी आपली काहीतरी मायनस मध्ये जी व्हॅल्यू आली ती काय करावं लागेल आपल्याला फक्त काय करावं लागेल स्ट्रेट लाईनने खाली न्यावी लागेल येते लक्षात ती काहीतरी व्हॅल्यू असेल समजूया 40 किलोन्यूटन आहे ती 40 किलोन्यूटन मी काय केलं खाली घेतलं आलं सगळ्यांच्या लक्षात आलंय. हा डायगोनल लाईन कुठे घेतली बघा ज्या ठिकाणी फक्त आपला जो युडीएलचा एरिया होता त्या ठिकाणी आता स्ट्रेट लाईन कुठे घेतोय ज्या ठिकाणी व्हर्टिकल लोड आहे परंतु डाऊनवर्ड साईड लाईन आणि तो निगेटिव्ह आहे म्हणून ती खाली निगेटिव्ह आहे. नेक्स्ट पुढे या एरियामध्ये बघा या एरियामध्ये डायग्राम मध्ये बघा काय आहे का ह्या स्पॅन मध्ये बीमच्या काय आहे का आहे का नाहीये काहीच नाही म्हणून शांतपणे चालत राहा स्ट्रेट चालत राहा शांत म्हणे स्ट्रेट चालत राहा. नेक्स्ट आलो आणि इथं आल्यानंतर मला हा पॉइंट दिसला हा पॉइंट काय म्हणतोय मी प्लस आहे वरती जातो म्हणजे मी प्लस आहे आणि माझी काहीतरी समथिंग 70 व्हॅल्यू समजूयात मी इथं 30 आलो होतो इथं 40 आलो होतो म्हणजे सेम मी 70 आलो होतो तर माझी ही व्हॅल्यू जी आरबीची म्हणते ती मी आरबी काय म्हणतोय तर मी 70 आहे आणि वरती जातोय वरती जातो म्हणजे आरबी कसा असतो पॉझिटिव्ह असतो म्हणजे आरबी कडून या पॉइंटला 70 म्हणजे क्लिअर पोहोचलो इथं झिरो म्हणजे माझी डायग्राम बरोबर आली म्हणजे माझं एसएफडी जी आहे ती बरोबर आली. लक्षात आलंय कशी काढली एसएफडी कुणाला काही डाऊट नो सर हो सर बघा काय सांगितलं मी प्लस साठी आपण घेतोय वरती जाणारे प्लस खालती जाणारे निगेटिव्ह एसएफडी काढत असताना ज्यावेळेस फक्त एखादा पॉइंट लोड असेल तर स्ट्रेट लाईन काढायची काही नसेल तर स्ट्रेट लाईन चालत राहायचं प्लस असेल तर वरती जायचं मायनस खालती जायचं आणि स्ट्रेट चालत राहायचं काही स्पॅन मध्ये काही काय म्हणतात काहीच दिलेलं नसेल तर पण जर स्पॅन मध्ये युडीएल असेल तर एसएफडी मध्ये डायगोनल लाईन काढायची ती डायगोनल लाईन काढलेली. आता ह्या पॉइंटला काय म्हणतात ते महत्वाचे ते एक्झामला विचारतात कॉम्पिटिटिव्ह आणि तुमच्या पण एक्झामला बघा ज्या पॉइंटला हा डायगोनल लाईन मॅच झालेले झिरोला त्या पॉइंटला म्हणतात एसएफडी मध्ये पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर काय म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर. ओके लिहिता येत नाहीये जरा ह्या माऊसमुळे ठीक आहे लक्षात येते पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर
एस एफ डी नावच काय शिअर फोर्स डायग्राम बघा शिअर फोर्स डायग्राम शिअर मध्येच नाव आहे पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर म्हणून या डायग्रामच्या या पॉइंटला काय म्हणतो ज्या ठिकाणी हा पॉइंट मॅच होतो त्या पॉइंटला आपण म्हणतो पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर ओके गॉट इट यस सर यस सर ओके मग मला सांगा शिअर म्हणजे काय असत बोला कोणतरी बोललं पाहिजे साहिल अभय साठे रोल नंबर 66 झालं नाही का हे तुम्हाला शिअर फोर्स शिअर स्ट्रेस शिअर म्हणजे काय झालं असेल ना झाले का नाही राजनंदिनी ऐश्वर्या क्रांती काय नाव आहेत माझ्या माहिती नाही बऱ्याच जणांची मला मुलं आनंद तकबिरे आहेत भरपूर मुलं आहेत आता नाव प्रत्येकाची मला पण माहित नाही बघा शोएब सुतार सुजल डांगे प्रथमेश तांडुलकर सार्थक येळणे अभिजित शेळके राज देवडे अभिजित जाधव अनिकेत जाधव हर्षवर्धन बारबोले गौरी पवार अपूर्व साळुंके जयेश पाटोळे सगळ्यांना झाले ओके ठीक आहे बघा हा पॉइंट काय आहे पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट लक्षात आलं कसा काढला पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर कशाला म्हणतो एसएफडी मध्ये म्हणतो ठीक आहे आता आणखीन एक महत्वाचा पार्ट जो एक्झामला तुमच्या पण विचारला जातो हा पण विचारला जातो आणि कॉम्पिटिटिव्हला पण विचारला जातो बघा ज्या ठिकाणी महत्वाची लाईन आहे शेअर फोर्स झिरो असतो ज्या ठिकाणी शेअर फोर्स झिरो असतो त्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम असते बघा दॅट्स ही अतिशय इम्पॉर्टंट लाईन आहे ही नोट डाऊन करून घ्या ज्या ठिकाणी शिअर फोर्स एसएफडी मध्ये शिअर फोर्स झिरो असतो त्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट ही मॅक्झिमम असते आता बेंडिंग मुवमेंट डायग्राम कडे वळूया बेंडिंग मुवमेंट डायग्राम या ठिकाणी झिरो या पण ठिकाणी झिरो ओके लाईन लक्षात आली काय सांगितली लाईन सांगा एकदा रिपीट करा बोला पटपट बोला चला लवकर संपवायचंय बोला ज्या ठिकाणी शेअर फोर झिरो असतो त्या ठिकाणी बेंडिंग व्हॅल्यू मॅक्झिमम असते गुड ज्या ठिकाणी शेअर फोर्स झिरो असतो म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर हा मॅक्झिमम असतो मग पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणजे काय ते आता दाखवू आणि बेंडिंग मुवमेंट मध्ये तो मॅक्झिमम असतो का असतो ते पण सांग ज्यावेळेस आपण बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढत असतो त्यावेळेस आपण क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजचा विचार करतो क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजचा विचार करतो म्हणजे ज्या ठिकाणी आपण मुवमेंट घेतल्या होत्या बरोबर त्या ठिकाणी असं क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह आणि बघा ही डायग्राम अशी जरी काढली काय तरी पॉझिटिव्ह आहे आणि अशी जरी काढली तरी पॉझिटिव्ह आहे लक्षात येत आहे घड्याळ कसं फिरतंय तर पूर्णपणे असं स्ट्रेट सर्क्युलर फिरतंय म्हणून अशी जरी काढली तरी क्लॉकवाईज आहे अशी जरी काढली तरी क्लॉकवाईज फक्त ह्याच्या उलट अशी जर काढली तर ती काय असेल निगेटिव्ह असेल थोडस इथं माऊसमुळं थोडस खराब येत असेल परंतु लक्षात येत आहे ना तुमच्या ओके हा सर आता बघा आता आपल्याला म्हणजे काय जिथं पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर झिरो आलाय म्हणजेच काय याच्या सेंटरला झिरो आलाय बरोबर या बीएम सॉरी युडीएलच्या तर आता याच ठिकाणी आपली बेंडिंग मुवमेंट ही एज कम्पेअर टू दुसऱ्या याच्यापेक्षा मॅक्झिमम आहे आता रूल सांगतो तुम्हाला बेंडिंग मुवमेंटचा बेंडिंग मुवमेंट डायग्रामचा बीएमडीचा बेंडिंग मुवमेंट डायग्राम काय म्हणते याचा रूल काय तर ती आपल्याला म्हणते बेंडिंग मुवमेंट डायग्राम तर ती काय म्हणते आपल्याला ज्या ठिकाणी पॉइंट लोड आहे त्या ठिकाणी मला तुम्ही डायगोनल काढा
बेंडिंग मोमेंट डायग्राम काय म्हणते, ज्या ठिकाणी पॉइंट लोड आहे त्या ठिकाणी तुम्ही मला डायगोनल काढा आणि ज्या ठिकाणी यूडीएल आहे त्या ठिकाणी तुम्ही मला पॅराबोलिक काढा. बघा काय बोलतोय मी, ज्या ठिकाणी मी पॉइंट लोड आहे म्हणजे आरए आरबी असेल किंवा इथला हा पॉइंट लोड असेल त्या ठिकाणी तुम्ही मला डायगोनल म्हणजे तिरपी लाईन काढा आणि ज्या ठिकाणी यूडीएल आहे त्या ठिकाणी तुम्ही मला पॅराबोला काढा आणि तुमची बेंडिंग मुवमेंट डायग्राम पूर्ण करा. बेंडिंग मुवमेंट डायग्राम बोलत असते अशी, ठीक आहे. ती काय म्हणते, तर ज्या ठिकाणी काही नाहीये फक्त पॉइंट लोड आहे त्या ठिकाणी तुम्ही मला डायगोनल तिरपी लाईन मार्क करा डायग्राम मध्ये आणि ज्या ठिकाणी यूडीएल येतं त्या ठिकाणी तुम्ही मला पॅराबोलिक कर्व काढा आणि ज्या ठिकाणी पुन्हा पॉइंट लोड आहे त्या ठिकाणी पुन्हा मला काय करा डायगोनल काढा आणि झिरो झिरो ला मॅच करा. एवढं तुम्हाला सांगतो. यामध्ये चेक काय, तर झिरो झिरो हे आन्सर लास्ट पोहोचलंच पाहिजे तरच आपली एसएफडी आणि बीएमडी ही डायग्राम बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही झिरो वरून स्टार्ट करताय आणि पुन्हा झिरोला पोहोचताय त्यावेळेस तुमची एसएफडी बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही बीएमडी मध्ये पण झिरो पासून स्टार्ट करताय आणि पुन्हा झिरोला पोहोचताय त्यावेळेस पण तुम्ही काय आहात, तर बीएमडी बरोबर आहे. आता शेअर फोर्स मध्ये ज्या ठिकाणी झिरो पॉइंट असतो त्याला आपण पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर म्हणतो. त्याच ठिकाणी बीएमडी काय असते, मॅक्झिमम असते आणि त्याच पॉइंटला आपण बेंडिंग मुवमेंट डायग्राम मध्ये म्हणतो पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर. पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर, बघा नाव शेअर फोर्स डायग्राम म्हणून पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम म्हणून त्या ठिकाणी पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर. ओके व्हॉट इट. आता मग पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर कुठं असेल, तर या पॉइंटला या डायग्रामचा पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर इथं सेंटरला असेल का, तर ही व्हॅल्यू एज कम्पेअर टू याच्यापेक्षा 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 ऑब्व्हियसली काय जास्त आहे का नाहीये, आहे का नाहीये, आहे ना, दिसतंय ना. कारण बघा ना, एखादा पर्वत आहे तर त्या पर्वताचा पायथा हा झिरो आहे पण ह्या पर्वताची इथं जी उंची आहे ती समथिंग काहीतरी माउंट एव्हरेस्टची उंची काय 8848 फीट और समथिंग काहीतरी असं. तर ही पॉइंट ही माउंट एव्हरेस्टचं शिखर आहे. तर हे शिखर म्हणजे काय, तर हायेस्ट पॉइंट आहे ना. ज्या ठिकाणी तुमचा एसएफडी मध्ये शून्य पॉइंट असतो झिरो पॉइंट असतो म्हणजे त्या ठिकाणी तुमची बेंडिंग मुवमेंटची पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर तो असतो मॅक्झिमम. म्हणजे ह्या पॉइंटला आपण काय म्हणणार आहे पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर. ओके लक्षात येते सर्वांच्या. येस सर. नो येस सर. येस सर. हा प्लीज बोला, बोललं तर समजेल काय मी बोलतोय ते, लक्ष येते का नाही आणि झूम करा वाटल्यास मोबाईल मध्ये जर माझी गोष्ट दिसत नसेल तर व्यवस्थित. आता बघा इकडे डायग्राम कडे येऊया. आता मी जे गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टी आपण आता इथं मार्कआउट करा. पहा मग या एरियामध्ये काहीच नाहीये परंतु हा आर्य जो आहे तो काहीतरी लोड आहे. मग तो काय होता, 50 होता बरोबर. म्हणून मी काय करणार या ठिकाणी डायगोनल लाईन मारला. एक सेकंड, या ठिकाणावरून मी काय करणार हे तिरपी लाईन आहे समजून घ्या, थोडस ड्रॉइंग खराब आहे. डायगोनल लाईन मारणार, हे झालं 50 कारण ते जे आहे ते क्लॉकवाईज जाते. ओके ठीक आहे. नेक्स्ट आलं आपलं या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे आपण कुठं पोहोचलोय, आता या ठिकाणी पोहोचलोय ठीक आहे. ही लाईन ओढतोय म्हणजे इथपर्यंत आलं ठीक आहे. इथपर्यंत आपली जी आहे ती डायगोनल लाईन. पण आता हे जे आहे 2 मीटरचं हा जो पोर्शन आहे, हा 2 मीटरचा जो पोर्शन आहे त्यामध्ये आता आपल्याला काय काढावं लागेल. इथं काय डायग्रामचा शेप येईल, इथं काय शेप येईल, कोण सांगेल? पॅराबोलिक. पॅराबोलिक म्हणजे इथं मला काय करावं लागेल, पॅराबोला मार्क करावं लागेल असा. पुन्हा नंतर या एरियामध्ये काहीच नाहीये, इथं फक्त पॉइंट लोड आहे म्हणून मी काय करणार असं या पॉइंट लोड पर्यंत येणार. त्याची काहीतरी व्हॅल्यू असेल समथिंग, समजूयात काहीतरी निगेटिव्ह आली, तर मग हा पॅरा सॉरी हा जो स्ट्रेट लाईन आहे ती इथे येईल आणि पुन्हा ती स्ट्रेट लाईन अशी पुन्हा इथं पोहोचेल म्हणजे झिरोला पोहोचेल. लक्षात येते. फक्त ज्या ठिकाणी पॉइंट लोड आहेत त्या ठिकाणी डायगोनल म्हणजे तिरपी लाईन येईल आणि ज्या ठिकाणी काय तुमचं जे यूडीएल आहे त्या ठिकाणी ती येईल पॅराबोलिक. आणि ह्या पॉइंटला आपण काय म्हणतो, ह्या हायेस्ट पॉइंटला आपण म्हणतो पॉइंट ऑफ कॉन्ट्रा, काय म्हणतो, पॉइंट ऑफ कॉन्ट्रा
फ्लेक्चर फ्लेक्चर गुड लक्षात आले मग पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर म्हणजे काय पॉइंट ऑफ कॉन्ट्रास्ट फ्लेक्चर म्हणजे काय एसएफडी म्हणजे काय बीएमडी म्हणजे काय एसएफडी मध्ये डायगोनल कधी आणि स्ट्रेट कधी आणि बीएमडी मध्ये डायगोनल कधी आणि पॅराबोला कधी डायग्राम कशी काढतो कधी पॉझिटिव्ह घ्यायचं कधी निगेटिव्ह घ्यायचं ह्या गोष्टी मे बी छोट्याशा माझ्या ह्या लेक्चर मध्ये समजले असतील व्हॉट इट ऑल ऑफ यू यस सर यस सर ठीक आहे आपण आपला एक थोडस पॉइंट आहेत एक दोन तीन पॉइंट ते नेक्स्ट लेक्चरला आपला चॅप्टर कम्प्लीट होईल आता तुम्ही फक्त मला प्रेझेंटी द्या मग तुम्ही लेफ्ट झालात तरी चालेल